ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. अल्विरा मोशन्स अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन व बिगिनिंग ऑफ इंडिया शायनी या NGO च्या नवीन शाखेचे उद्घाटन आज आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, तहसीलदार राजकुमार गबाले, अल्विरा मोशन्स अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनच्या संचालिका दीपाली कांबळे, आप्पासाहेब गवारी, अमोल उगले, दत्तात्रय साळुंखे, मंदाकिनी कांबळे, रंगनाथ कांबळे, आशिष कांबळे आदी उपस्थित होते. यापूर्वी बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या NGO च्या मार्फत अनाथ आश्रमांना मदत, गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य, गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणे अशा स्वरूपाची मदत करण्यात आलेली आहे. तसेच कोरोना काळात जुन्नरमधील आळेफाटा येथे असलेल्या वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला राशन पोहोचवले गेले आहे. तर अल्विरा मोशन्स अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन अंतर्गत वेब सिरीज अँड मेकिंग, आल्बम शूट आदी केले जात आहेत. अल्विरा मोशन्स अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनची पहिली शाखा मुंबई येथे सुरू करण्यात आली असून त्यानंतर दुबई आणि आता सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात अल्विरा मोशन्स अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनची नवीन शाखा सुरू होत आहे. अल्विरा मोशन एंटरटेनमेंट्सचं जे फिल्म प्रोडक्शनचं ऑफिस आहे त्याचं नुकतंच आज उद्घाटन माननीय आमदार निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. दीपालीजी कांबळे यांचं या प्रोडक्शनच्या माध्यमातून अनेक वर्ष काम चालू आहे. त्यांची एक सामाजिक संघटना आहे बिगिनिंग ऑफ शायनिंग इंडिया फाउंडेशन, आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा कोरोना काळात असेल किंवा आत्ता अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे ते सामाजिक काम या फाउंडेशनच्या माध्यमातून चालतं. या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून जे आहे ते अनेक कलाकारांना जी आहे ती संधी मिळणार आहे. याच्या आधी अनेक जणांना त्यांनी संधी दिलेली आहे आणि त्यांचं एकूणच काम खूप चांगलं असल्यामुळं या कार्यक्रमाला आले. आज प्रोडक्शन हाऊसचं जे ऑफिस आहे ते अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आत्ता जेव्हा ऑफिस पाहिलं तेव्हा प्रोडक्शनचं ऑफिस कसं असावं, तर आज तुम्ही जे केले त्यानुसार असावं. तर खूप चांगल्या पद्धतीनं हे ऑफिस ओपन करण्यात आलेलं आहे, त्यामुळं दीपाली कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आमच्या मनापासून शुभेच्छा. या ठिकाणी अभिमान या गोष्टीचा वाटतो की आमच्या ग्रामीण भागातील एक शिक्षकाची मुलगी, आई वडील दोन्ही शिक्षक, त्या सर्वसामान्य कुटुंबातील दीपाली कांबळे यांचा आज अल्विरा मोशन एंटरटेनमेंट्स म्हणजे फिल्म प्रोडक्शन या त्याचं उद्घाटन आज आपल्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ज्यांना रणरागिणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, तृप्तीताईंच्या शुभ असते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे दीपालीबद्दल खऱ्या अर्थाने बोलायचं एक अभिमान वाटतो की एका सर्वसामान्य कुटुंबातील म्हणजे प्रत्येक गोष्टी मात करून त्या गोष्टीला सकारात्मक करण्याची भूमिका नेहमी दीपालीची असते. कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा ते त्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्या ठिकाणी जीवदान देण्याचं काम केलं, म्हणजे माणसात देव पाहण्याचं कामसुद्धा दीपालीने त्या काळात केलं. आजची वेळा तिने इतकं शानदार या ठिकाणी कार्यालय सुरू केलेलं आहे. म्हणजे अभिमान वाटतो की त्याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील मुलांना शहरात आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रगती करणं गरजेचं असते ती प्रगती होत नाही, कारण आपल्या ग्रामीण भागातील संस्कृती असते. पण आपल्या संस्काराचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आईवडिलांच्या संस्काराचा फायदा घेऊन अतिशय अप्रतिम असं काम दीपाली या ठिकाणी करते. त्यामुळे आज तृप्तीताई असो किंवा आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आज या शुभेच्छा देण्यासाठी आलेले, त्यामुळे मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीने माझ्या नगरपालिका विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दीपालीला शुभेच्छा देतो. नमस्कार, मी दीपाली कांबळे. आज माझं खूप कौतुक झाली होतं आणि सगळ्यात प्रथम तृप्तीताईंना निलेश सरांना थँक्यू की माझ्या एका शब्दावरती तुम्ही इथे आलात. आणि खरं तर हे आम्ही निलेश सरांकडनंच शिकलेलो आहे की ग्रामीण भागात राहूनसुद्धा कसं काम करायचं.
आता माझ्या या सगळ्या वाटचालीमध्ये जेवढा माझ्या आईवडिलांचा वाटा आहे त्याचप्रमाणे माझे घरचे तर याच्याबरोबर आहेच आहे, पण जेव्हा जेव्हा मला काम करायचं होतं ग्रामीण भागात, मी जुन्नरमध्ये राहत असूनसुद्धा मला पारनेर तालुक्यातल्या आमदारांनी कायम कायम सपोर्ट केला. आमदारांबरोबर असलेले माझे एकदम चांगले फ्रेंड अमोल सर असतील, दत्तात्रय साळुंके सर असतील, यांनी देखील मला प्रत्येक कामात सपोर्ट केला. कारण एका मुलीला हे सगळं करणं फायनान्स असेल असेल हे शक्य असतं, पण कुणीतरी एक बॅकिंग लागतं की दीपाली तू कर, जे होईल ते होईल, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे हे म्हणणारे माझे हे सगळे लोक आहेत. आणि तृप्तीताई देसाई मॅडमची माझी तशी ओळख आधीपासून आहे, पण मी पुण्यात सेटल झाल्यापासून गेले 2-3 वर्षात जी जवळीक आली मॅडमला, मी कधीही रात्रीचा आम्ही चाट वगैरे पण करतो, म्हणजे खूप मोटिवेशनल काहीतरी सांगत असतात की तू हे करू शकते दीपाली तू हे कर. कारण मोठे इव्हेंट्स करायचे असतील काही असेल मला एक सहकार्य लागतं, ताई होईल का पुण्यामध्ये मी करू का, ते देखील मला तृप्तीताई वेळोवेळी गाईड करतात. दुसरं योगेश पवार सरांचं एक मी नाव गेलं इथे की कुठलाही इव्हेंट असू दे दीपाली पुण्यात करायचं आहे ना आम्ही आहे, हे तुमचं जे म्हणणं आहे की तू कर आम्ही आहे हेच खरं तर मला पुढे नेण्यासाठी खूप आहे. सो तुम्ही आज इथे आला सगळे पत्रकार सागर सर तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार, आणि मला तुम्ही पुढील वाटचालीसाठी तुम्ही अशीच माझ्यासोबत राहील असे मी तुमच्याकडनं आशा बाळगते. तुमचा माझ्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासानेच मी फाउंडेशनचं काम कायम करत राहील. माझ्या फाउंडेशनच्या अंडर चाईल्डच्या आपण 2 हार्ट सर्जरीज करतो, मेडिकल इमर्जन्सी करतो, आणि कारण अन्न वस्त्र निवारा रस्त्यावरती उभं राहणाऱ्या मुलाला देखील 2 टायमिंगचं अन्न मिळतं, वस्त्र कुणी देतं, आज आपण जुने कपडे नेऊन देतो, अन्न देतो गाडीतनं, पैसे कुणी देतं, पण मेडिकल ही एकमेव गोष्ट अशी आहे की ज्याला घाईघाई पुढे जात नाही. आणि कोरोनाच्या काळात आम्ही निलेश सरांकडनं शिकलो आहे की कुठलीही गोष्ट येऊ दे मेडिकल इमर्जन्सी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे मी डिसिजन घेतला अन्न वस्त्र हा एक ऑप्शन राहील, पण मेडिकल इमर्जन्सीकडे माझं फाउंडेशन कायम लक्ष देईल. नंतर मी 2 वेबसिरीज डन केल्यात, मी नॅशनल इंटरनॅशनल शूट करते, माझं दुबईमध्ये देखील ऑफिस आहे बिझनेस बायला, तिथे आपण इंटरनॅशनल फोटोशूट अरेंज करतो, आणि जस्ट बँगलोरमध्ये ऑफिस आत्ता माझं होतं आहे. मुंबईला वाशीमध्ये देखील माझं अल्विरा मोशन एंटरटेनमेंटचं प्रॉपर मॉडेलिंग आणि ॲक्टिंग शिकवतो. माझी कोरोनाच्या काळात ऑनलाईन अकॅडमी देखील आम्ही स्टार्ट केली, आणि जस्ट आत्ता पुण्यामध्ये ऑफिस स्टार्ट केलं आहे, अकॅडमी पण काही दिवसात ओपन करेल. वेबसिरीज करतो, आल्बम शूट करतो, आणि थिएटर फिल्म्स असतील थिएटर फिल्म्स करतो. मी एक स्वतः रायटर आहे, मी कंटेंट रायटर पण आहे, आणि मी प्री प्रोडक्शनचं देखील पूर्ण काम करते. नमस्कार, माझं नाव योगेश पवार, पुण्याचा पॅडमॅन या नात्याने मला दीपाली कांबळे यांनी इथे आमंत्रित केलं आहे. तर अल्विरा मोशन एंटरटेनमेंट हे त्यांचं ऑफिस आहे प्रोडक्शन हाऊसचं, ज्याचं आजच उद्घाटन निलेश जिलंके आणि तृप्तीताईंच्या हस्ते झालं आहे. मी एकच वाक्य म्हणेन त्यांच्यासाठी, देशी कलाकारांना घेऊन विदेशी शोज करणं आणि देशी कलाकारांना घेऊन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म देणं हे अल्विरा मोशन एंटरटेनमेंटचं काम आहे. तर त्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण टीमकडून अल्विरा मोशन एंटरटेनमेंट आणि दीपाली कांबळे यांना खूप खूप शुभेच्छा.